उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी 10:30 कणकवलीमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील आणि मग सकाळी 11 राजापूरमध्ये त्यांची एक सभा होणार आहे. दुपारी 12:15 आसपास उद्धव ठाकरे राजन साळवींच्या निवासस्थानी जाऊन त्यांनाही भेटणार आहेत. तर रात्री 7:00 आसपास वंदे भारत एक्सप्रेसनं खेड रेल्वे स्थानकावरनं ते मुंबईसाठी रवाना होते. अमोल मोरे आपल्याला अधिक माहिती देतात. अमोल, कालच्या सभांमधली उद्धव ठाकरेंची काही वक्तव्य बरीच गाजली, त्याची राजकीय चर्चाही सुरू झालेली आहे. आजचा त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम कसा असेल? नंदा, निश्चितच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्या होमग्राऊंडवरती अर्थात कणकवलीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती प्रहार केले, टीकास्त्र डागलं, त्यानंतर अगदी आज उद्धव ठाकरे यांची होणारी सभा, अर्थात ह्या सभा ज्या आहेत त्या मोठ्या नसणार आहेत कणकवलीच्या तुलनेनं. ह्या कॉर्नर सभा असणार आहेत, राजापूर असेल, रत्नागिरी असेल किंवा चिपळूण, या ठिकाणी सभा होतील. मधल्या काही रस्त्यांमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांशी गाठीभेटीने संवाद असेल, त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात अर्थात याचं कारण असं आहे की राजापूर हा जर मतदारसंघ सोडला तर लगतच जो रत्नागिरी हा जो मतदारसंघ आहे, विधानसभेचा मतदारसंघ, ज्या ठिकाणी उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिलेला आहे, त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा रत्नागिरी शहरामध्ये देखील उदय सामंत यांच्या उद्धव ठाकरे जे आहेत ते भेट देणार आहेत आणि तिथं देखील सभा होणार आहे. कारण की सावंतवाडीमध्ये जर आपण बघितलं जी सुरुवातीची सभा झाली त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी ज्यांनी बंडखोरी आलेले केलेली आहे, अर्थात उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख जो आहे तो गद्दार असा केला होता दीपक केसरकर यांचा, त्यांना घरी बसवा अशा प्रकारचं आवाहन तिथल्या उपस्थितांना केलं होतं, शिवसैनिकांना केलं होतं. त्यामुळं उदय सामंत जे कधी काळी ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय मानले जात होते, त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्यांची बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रत्नागिरी शहरामध्ये जात आहेत आणि अर्थातच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल. 10:11 त्यांची जी सभा असेल पहिली राजापूर इथं होईल. दूत पापेश्वर जे प्रसिद्ध असं मंदिर आहे तिथं ते पाहणी करतील आणि इथंच विरोधकांचं बारसू रिफायनरी विरोधी संघटना आहे त्यांचं एक शिष्टमंडळ 5 ते 6 जणांचं भेट घेणार आहे. कारण की सोलगाव इथं किंवा बारसूमध्ये या लोकांसोबत एक चर्चा होणार होती पण वेळेअभावी ही चर्चा जी आहे ती रद्द करण्यात आल्याचं कळतंय आणि परिणाम या शिष्टमंडळ जे आहे ते भेट घेईल आणि आपलं म्हणणं जे आहे ते पुन्हा एकदा या इथल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडेल. कारण की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या संपूर्ण गणितं जर मांडली तर बारसूचा मुद्दा जो असणार आहे तो आगामी काळामध्ये कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे आणि अशा वेळेला एक राजकीय भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांना कुठंतरी घ्यावी लागेल आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर चिपळूण इथं देखील जाहीर सभा होणार आहे ज्या ठिकाणी शेखर निकम यांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळं उदय सामंत असतील किंवा अगदी रामदास कदम यांच्यावरती देखील उदय सामंत दिवस माफ करा उद्धव ठाकरे जे आहेत ते आज दिवसभरामध्ये काय बोलतात हे पाहावं लागेल आणि या संपूर्ण घडामोडींसाठी ही गोष्ट आजचा दौरा जातो महत्वाचा असेल. ज्ञानदा अमोल, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.